मित्रो नमस्कार. ज्या शेतामधून एखादा ओढा नाला गेलेला असेल त्या शेतकऱ्यांनी त्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे तो नाला जेवढा खोल रुंद आणि लांब करता येईल तेवढा करावा. त्याचा परिणाम असा होतो की पावसाचं आलेलं पाणी ते त्या नाल्यामध्ये थांबतं आणि नाल्यामध्ये थांबून तेच पाणी आजूबाजूच्या 2.5-3 किलोमीटरचे जे काही विहिरी असतात, जे काय बोर असतात, ते बोर हे रिचार्ज होतात. माझं असं म्हणणं आहे की खूप ताकद लागते नाला खांदायला, म्हणजे पोखलेन तुटेन. मी तर सुरुवात अशी केली होती, जवळपास 1000 फूट नाला माझ्या शेतात होता. आधी ट्रॅक्टरनं चाऱ्या मारून घेतल्या, नंतर छोटं GCB आणलं, नंतर मोठं पोखलेन असलं. असं जवळपास 5-7 वर्ष मी तो नाला आज जवळपास 1000 फूट लांब आणि 50-60 फूट खोल केलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की जवळपास माझ्या 2 विहिरी 2 बोर हे वर्षभर मला पाणी देतात. तर अशा प्रकारे असे छोटे छोटे प्रयोग आपलं आपलं पाणी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी केले पाहिजे. जसं आपण झाडं लावतो तसं हे नाडा खोलीकरण आणि रुंदीकरण करा, कारण निसर्गाचं चक्र फार विचित्र झालेलं आहे. जेव्हा कधी अवेळी पाऊस झालेला आहे, जेव्हा केव्हा पाऊस पडेल तेव्हा ती पाणी हार्वेस्ट करणं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि ते हार्वेस्ट केलेलंच पाणी वर्षभर आपण वापरणं हे महत्त्वाचं आहे. तर हार्वेस्टिंग द वॉटर म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा आणि तेच पाणी परत वापरा, अशी ही संकल्पना आहे. धन्यवाद.